दिनांक 24 अक्टूबर 2021 को जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था थाने जिला अध्यक्षा मोनिका ताई मोहन पानवे द्वारा केवनी कोपर पुरना चरनीपाड़ा डूंगे पाएगाव पालीवली वर्णाचापाड़ा कोलीवली बोरपाड़ा शेलार कोन धर्मा निवास कोन गिरधर नगर सुरई अलीम घर मानकोली सहित 16 शाखाओं का उद्घाटन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था थाने जिला अध्यक्षा मोनिका ताई मोहन पानवे ने हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए बताया कि अभी तक पूरे भिवंडी तालुका में 150 से भी ज्यादा शाखों का उद्घाटन किया गया है और आगे भी करते रहेंगे और हम सभी शाखाओं के माध्यम से गरीब व गरजू लोगों की मदद करते आ रहे हैं और आगे भी मदद करते रहेंगे।
आज या ठिकाणी जिजाऊ माता शैक्षणिक संस्था डुंगेगावामध्ये उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। आमचा एकच उद्देश होता का जी जिजाऊ माता शैक्षणिक संस्था जी इथे सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये बोला कोकणमध्ये बोला जे काही उपक्रम राबवते आणि जे काही सुख सुविधा जे गरीब लोकांना देते ते आपले गावाला सुद्धा त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण ही शाखा आपल्या गावामध्ये कशी यावी त्यासाठी आम्ही सर्व आमचे मित्रमंडळी वगैरे यांच्या प्रयत्नाने ती आज शाखा ओपनिंग झालेली आहे आमच्या गावामध्ये आणि त्यांचा उपक्रमांचा आज डुंगे गावाला आजच्या दिवसापासून जो काही फायदा त्यांच्याकडून येणार आहे तो आम्ही आमच्या गावाला पुरवण्यात जे कार्य करू आम्ही त्यामुळे आम्ही या शैक्षणिक संस्था ओपन करण्याचा आमचा उद्देश होता। आम्ही लोकांना हेच आवाहन करणार आहोत की तुम्ही जो डुंगे गावामध्ये एकत्रपणाने जे काही उपक्रम येतील त्याच्यामध्ये सहभाग होऊन सर्वांना ज्या लोकांना हल्ली शिक्षणासाठी अडचण आहे कोणाला दवाखान्यामध्ये अडचण आहे किंवा कोणाला नोकरीमध्ये अडचण आहे त्या या जिजाऊ माता शैक्षणिक संस्थे याच्या मार्फत जे हे भेटणार आहे आपल्याला उपलब्ध होणार आहे जी सुविधा ती सर्वांनी एकत्र मिळून त्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करून पूर्ण डुंगे गावाला कसे व्यवस्थित आपल्याला पुरेपूर फायदा देता येईल त्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। या जिजाऊ संस्थेमार्फत गावातले गरीब गरजू व्यक्ती आहेत ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांची पात्रता नाही आहे पैशाची पात्रता नाही त्या व्यक्ती त्या मुलांसाठी जिजाऊ संस्थेमार्फत आम्ही योग्य ती मदत कशी मिळेल यासाठी आम्ही नक्कीच झटत राहू। आपल्या गावामध्ये आपल्या जिजाऊ संघटना स्थापित आहे आपल्या गावात नव्हती आणि त्या उद्देशाने आपल्या गावात आपण स्थापन केली आणि पुढचा उद्देश आमचा इकडे जिजाऊ संस्थेतर्फे 5 गावामध्ये CBSE बोर्डचं स्थापन करण्याचं आहे आणि त्या उद्देशाने आम्ही एकत्र येण्याचा निर्धार केलेला आहे त्याने आम्ही 11 जण आता कार्यरत होणार आहे। आपला शाखा खोलण्यामागचा उद्देश असतो आहे का आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे आपल्याला आपली पोरं शिकवायची आहे। जिजाऊ संस्था गेली 12 वर्ष काम करते संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी भगवान सांबळे साहेब यांनी दाखवलेल्या रस्त्यावर पण आपल्याला आता प्रत्येक गावात जे युवक आहेत त्यांना संघटित करून आपल्याला हे काम जोमाने चालू करायचं आहे त्याच्यासाठी आपण या शाखांचं ओपनिंग करतोय। काही भिवंडी तालुक्यामध्ये 221 गावं आहेत 120 ग्रामपंचायती आहेत आपण भिवंडी तालुक्यामध्ये आतापर्यंत किती शाखांचं ओपनिंग केलं? आज आपण भिवंडी तालुक्यामध्ये 150 क्रॉस करू शाखा ओपनिंग म्हणजे 1 वर्षात जे चालू केलेलं तर 150 गावात आपले कम्प्लीट होतील भिवंडी तालुक्यातले। एका बाजूला बघितलं तर महिला वर्ग बघतोय एका बाजूला बघतो तरुण वर्ग बघतोय तरुण वर्गावर जी जबाबदारी सोपवली त्यांच्याबद्दल काय सांगाल? जिजाऊ संस्था ही जे नुकताच जन्माला आलेलं जे NICU मध्ये ठेवायला लागतंय बाळ तर ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण ठेवतो तिथपासनं तर ज्या आजी आजोबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तिथपर्यंत जिजाऊ संस्था ही सगळ्यांचीच आहे। आपण बघाल कुठल्याही गावात जा 10-15 पेशंट आपल्याला जे चष्मा लावलेले भेटतात ते अभिमानाने सांगतात का हा चष्मा मला जिजाऊने दिलेला आहे। त्याचप्रकारे त्या गावातले जेवढे विद्यार्थी आहेत ते अभिमानाने सांगतात का ही वही मला जिजाऊने दिलेली आहे। तर आता युवकांचं अजून काम आहे का आपला गाव हा आपल्याला एक चांगला गाव बनवता आला पाहिजे सर्व दृष्टीने जो सक्षम गाव आहे म्हणजे आपण आजपर्यंत वाट बघतो हा काहीतरी करेल तो गाव काहीतरी करेल त्याच्यापेक्षा आपण आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण युवकांचं संघटन केलं। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेली आहे मग ते सांगली सातारामधील आसमानी संकट असू द्या भिवंडी तालुक्यामध्ये आसमानी संकट ज्याच्यावर येऊ द्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ द्या याकरिता आपण गेल्या 2-3 वर्षापासून बघतो आपण लोकांना झाडं वाटप करता त्याच्यानंतर आरोग्य शिबिराचं आयोजन करता महिलांकरता विशेष शिबिराचं आयोजन करता अजून आपण पुढे या संदर्भामध्ये जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून काय काय पुढे कार्य करणार आहात? जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापकांचं म्हणणं आहे का जाती दोनच आहेत एक श्रीमंत आहे एक गरीब आहे जी गरीब जात आहे ती आपली आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय मग त्या महिला असू दे तर महिलेने सक्षम झालं पाहिजे त्याच्यासाठी आपलं महिला सक्षमीकरण काम करतं तर पुरुषा एवढे नाही पण 100-200 रुपये का नाही माझ्या ताईंनी घर बसल्या कमावले पाहिजेत त्याच्यासाठी महिला सक्षमीकरण काम करतं। जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून आपण महिलांना काय आव्हान करू शकता आणि तरुणांना काय आव्हान करू शकता?
महिलांना तर महिलांनी स्वतः उभं राहिलं पाहिजे. हा म्हणजे एवढ्यातच मी सांगितलं कोणतरी काहीतरी करेल. आजपर्यंत आपण दुसऱ्याचाच हात धरून चालत आलोय, त्यात काही गैर नाहीये. पण जर आपण शहराच्या बरोबरीला बरोबरी करायला गेलो तर खूप मागे. म्हणजे भलेही तुम्ही म्हणता महिलांना आरक्षण दिलंय 50-50, पण फक्त सही पुरतेच राहिले ना माझी ताई खुर्चीवर बसले. ती कागद कुठे वाचते अजून? जेव्हा ती कागद वाचेल ना मग सही करेल, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सक्षम होईल. त्याचप्रकारे युवकांनी केलं पाहिजे. शिक्षकांच्या दृष्टीने आज आपला भिवंडी तालुका काही दृष्टीने का नाही पण मागासलाय. आज म्हणजे गाड्या फोडायला सांगितलं तर 50 पोरं पुढे येतात, पण लायब्ररीत म्हटलं तर 10 पोरं मागे जातात. तर पोरांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आपले अधिकारी आपल्यातलेच पाहिजेत, तर ते आपल्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला युवकांचं संघटन केलं आहे. आपण काही इथे हप्ते वसुलीला किंवा चला आज इकडे मोर्चा घेऊन इकडे गाड्या फोडायला ह्याच्यासाठी आपण युवकांचं संघटन नाही केलेलं. आपल्याला आपला माणूस जगवायचा आहे ना, आपल्याला आपला विद्यार्थी शिकवायचा आहे. त्याच्यासाठी आपण जिजाऊ संघटनेची स्थापना केली. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही पूर्ण कोकणमध्ये काम करत आहे आणि नुकताच जिजाऊ संस्थेतर्फे वया वाटपाचं काम चालू आहे संपूर्ण कोकणामध्ये. संपूर्ण कोकणासाठी 27 लाख वयांचा वाटप चालू आहे आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही संपूर्ण कोकणात काम करत असून मुख्य प्रामुख्याने ही काम करत आहे आरोग्य आणि शिक्षणावरती, या दोन गोष्टींवरती काम करत आहे. आणि जिजाऊ संस्थेबद्दल माहिती सांगायची झालं तर जिजाऊ संस्थेचा मोठा हॉस्पिटल हे झडपोलीला आहे आणि तेथे सर्व सुविधा या मोफत दिल्या जातात. आणि जिजाऊ संस्थेची एक मोठी शाळा आहे झडपोली येथे, तेथे मोफत शिक्षण दिले जाते UPSC MPSC चं. आज आपल्या गावात शाखा ओपनिंग झाली जिजाऊ संस्थेची. तर या जिजाऊ संस्थेचं सांगायचं गेलं तेवढं कमी आहे, कारण की अण्णा आप्पांनी भरपूर काही आता कोकणामध्ये पूर झाला होता तिथे मदत केली लोकांना, घरोघरी जाऊन त्यांना मदत केली. आता तीच मदत करण्याची संधी आम्हाला दिली शेलार गावामध्ये. साहेबांच्या द्वारे जेवढं आम्हाला करता येईल आम्ही तेवढं करू. आणि जे गोरगरीब आहेत, जे शिक्षणासाठी ज्यांना शिक्षणाची फी भरता येत नाही आणि झालं दवाखान्याचं झालं ज्यांना काही करता येत नाही, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू.